स्टार प्रभाव वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिकेच्या येणाऱ्या भागात मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे अनिश आणि ईशाच्या हट्टापाई आता आशुतोष आणि अरुंधती ईशाचं आणि अनिशचं लग्न लावून देणार आहे तेव्हा अरुंधती दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांना सा सांगते की येत्या चारच दिवसात अनिश आणि ईशाचं लग्न आपण करणार आहोत तेव्हा सर्वच जण खूप खुश होतात तर सर्वच जण आता ईशाच्या लग्नाच्या तयारीला लागतात तेव्हा आता अरुंधती असंही सांगते की ईशाचं लग्न आपल्याला घरच्या घरी करायचं आहे हे ऐकल्यानंतर ईशाचा मात्र चेहरा पडतो तेव्हा ईशा म्हणते की घरच्या घरी लग्न कसं मला ग्रँड लग्न करायचंय मला प्री वेडिंग करायची तेव्हा अरुंधती आता ईशाला चांगलीच सुनवते ईशा तुला कळतं का आधीच तुम्ही सगळ्यांच्या मनाच्या विरुद्ध वागला आहात आणि त्यातून आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने तुमचं लग्न लावून देतोय तेही तुला करवत नाहीये का म्हणून आता अरुंधती ईशावर चांगलीच भडकते तेव्हा आता अनिश देखील ईशाला म्हणतो की ईशा तुझा हट्टीपणा कमी कर तेव्हा आता ईशा म्हणते की अनिश तू आईची बाजू घेऊ नको म्हणून ती आता अनिशशी भांडत असते तेव्हा अरुंधतीला ईशाचं वागणं अजिबात पटत नाही सुलेखताई आणि आशुतोष ईशाला समजवण्याचा प्रयत्न करतात मात्र ईशा आता त्यांनाही उलट बोलू लागते अरुंधतीचा राग अणावर होतो तर ईशा म्हणते की आई मी तुला बोलली होती ना मला ग्रँड लग्न करायचे मला प्री वेडिंग करायची ईशा अरुंधतीला म्हणते की घरच्या घरी लग्न करायला ते बारसं किंवा पुंजी आहे का मला असं लग्न नकोय मला ग्रँडच लग्न हवंय तेव्हा मात्र आता ईशाला सगळ्यांसमोर अरुंधती तोंडावर पाडत म्हणते की ईशा असं होणार नाही लग्न होईल तर घरच्या घरी तुम्ही लग्नाचं पाऊल उचललात ना तेव्हा थोडाफार विचार केला असाल ना तुम्ही तुमच्या मनासारखं आम्ही करतोय ना आणि ईशा तुला समजलं पाहिजे तुझे बाबा कामावर नाहीत हे सगळं अशुतोष आणि मी मिळून करणार आहे देशमुखांचं घर आपल्याच्या पेन्शनवर चाललंय अभिची नोकरी गेली आहे यश घरामध्येच असतो तुझं ग्रँड लग्न करायचं म्हटल्यावर त्याला किती खर्च येईल याचा अंदाज तुला आहे का तेव्हा ईशा म्हणते की आई तुला माझं काही चांगलं बघवतच नाही का यावर अरुंधती म्हणते वा वा मगाशी तर म्हटली आई तू बाप आहेस म्हणजे मी तुझ्या मनासारखं केलं तर आई चांगली आणि जर मी तुझ्या मनासारखं नाही केलं तर मी वाईट का म्हणजे तू सरड्यासारखे रंग बदलते ईशा हे मला अजिबात वाटलं नव्हतं तेव्हा ईशा बोलते की माझ्या लग्नाच्या काही अपेक्षा आहे मला त्या माझ्या अपेक्षा पूर्ण करायच्यात यावर अरुंधती म्हणते की तुम्ही दोघांनी पळून जाऊन लग्न नसतं केलं ना तर सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या असत्या यावर ईशा बोलते की आई आम्ही एक चूक काय की आता तू सारखी बोलून दाखवणार आहे का यावर अनिश लगेचच म्हणतो ईशा ग्रँड लग्न होण्यापेक्षा आपलं लग्न होतंय ना याला जास्त महत्व आहे मात्र ईशा कोणाचं सा काहीच ऐकून घेत नाही ती सतत अरुंधतीला आणि घरी सगळ्यांना उलट बोलत असते यावर आता अरुंधतीचा पारा चढतो आणि अरुंधती म्हणते की ईशा तुला जर हे लग्न करायचं असेल तर कर नाहीतर आत्ताच्या आत्ता या घरातून बॅग घे आणि इथून चालती हो असं म्हणून आता अरुंधती ईशाचा चांगलाच पाणउतारा करते अरुंधतीचं हे बोलणं ऐकून इकडे मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो तर ईशा देखील काहीच बोलत नाही ईशा शांत बसते आता अरुंधती अनिरुद्धसारखं ईशाला बॅग घेऊन घरातून हकलून देणार ईशाचा हा स्वभाव पाहून अनिश वेगळा निर्णय घेणार का मालिकेत काय नवा ट्विस्ट येणार पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका